हरी ओम, माझं नाव राघवेंद्र सिंह गुळवणी. मी मालाड वेस्टला राहतो आणि तसं 2009-10 पासून मी बापूंकडे यायला लागल्या. तर मी माझा अनुभव तुम्हाला सांगू इच्छितो. मागच्याच दिवाळीत 2017 दिवाळीनंतर आम्ही बँगलोरला गेलेलो होतो माझ्या दादाकडे भावाकडे दिवाळीसाठी. आणि संपल्या 25 ऑक्टोबर 2017 आला. दिवसभर माझा लहान मुलगा 3.5 वर्षाचा अर्णव नावाचा तो दिवसभर झोपला नव्हता. म्हणून तो संध्याकाळचा खूप चिडचिड करत होता 6:00 दरम्यान. आणि म्हणून मी त्याच्याशी असा जरा खेळत होतो संध्याकाळच्या वेळेस. तर खेळता खेळता तो माझ्या खांद्यावरती खेळत असताना माझ्या हातातून त्याचा पाय निसटला आणि तो माझ्या मागनं घरंगळत खालती पडला खांद्यावरनं. आणि तो डोक्यावरतीच पडला मागच्या साईडला माझ्या. आणि आवाज आल्यामुळे तो इम्पॅक्ट डोक्यावरती असल्यामुळे तो खूप ऑब्विसली रडायला लागला जोरजोरात. आणि मी पण खूप घाबरलो. पण बापू कृपेने मला आठवलं की लगेच उधी लावी आपण. आणि म्हणून मी लगेच तिकडे लागलं त्याला तिकडे डोक्याच्या साईडला उधी लावली. आणि मग आम्ही सगळेजणं घरातले त्याला कडे घेऊन इकडे तिकडे फिरवतो त्याला शांत करायला बघतो. तो खूप रडत होता. त्याला बाहेरनं काही असं इजा झालेली दिसत नव्हती. रक्त वगैरे येत नव्हतं. आणि मग त्याला हा रंग कुठला हे किती हा अंगठा आहे का वगैरे असं काय काय विचारत होतो जेणेकरून आम्हाला कळेल की काही प्रॉब्लेम झालेला नाही असं. तर असं 10-15 मिनटं झाले तो जरा शांत झाला. पण 15-20 मिनटांनी ना थोडी त्याला उलटी झाली. तर उलटी झाल्यावरती आम्हाला परत असं वाटलं की ह्याला खूप रडल्यामुळे उलटी झाली आहे का हा पडला आणि त्या पडल्यामुळे काय प्रॉब्लेम झाला आहे म्हणून उलटी झाली आहे. कारण आता जनरली लहान मुलं पडल्यावरती ते डॉक्टरकडे कधी घेऊन जायचं ह्याचा आपण नेहमी शोध घेत असतो. आणि ते आम्हाला असं इंटरनेटवरती सर्च करून खूप पहिले कळलेलं की उलटी वगैरे झाली तर काहीतरी प्रॉब्लेम आहे आपण लगेच डॉक्टरकडे नेलं पाहिजे. तर म्हणून आम्ही गोरेगावचे आपले बापू परिवारातलेच दशपुत्र डॉक्टर जे आहेत त्यांना आम्ही फोन केला आणि त्यांना विचारलं की हे असं असं झालं आहे तर काय करायला पाहिजे. तर दशपुत्र डॉक्टर म्हणाले की जर त्याला उलटी झालेली आहे तर टू बी ऑन द सेफर साईड तुम्ही त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. त्याचा एक सिटी स्कॅन काढा आणि मिनिमम 48 तास त्याला ॲडमिट करून घ्या. तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी लगेच बापूंच्या समोर अगदी अक्षरशः रडत होतो. बापूंना म्हटलं बापू हे काय झालं हो तर तुम्ही सांभाळून घ्या. आणि उगाच खेळलो मी असं माझ्या मनात विचार होता त्याच्याशी. पण तेवढ्या वेळात तो शांत झालेला होता. तर आम्ही लगेच माझा भाऊ भार्गव बायको आणि मी त्याला घेऊन लगेच निघालो जवळच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जायला. तिकडे जवळपास 7:30 पर्यंत पोचलो. आणि जाता जाता आम्ही सारखं बापूंचं नाव घेतो आहे बापूंचं जप म्हणतो आहे हनुमान चालीसा घोर कष्ट धरून स्वतः जे काय येतं ते म्हणतो आहे मनात. आणि तेव्हाच बायको मला म्हणते की काही नाही बापू आपल्याबरोबर काही होणार नाही तू शांत हो. तर मी म्हटलं हो बापू आपल्याबरोबर आहेतच काही होणार नाहीच आहे. पण हे माझ्या निष्काळजीपणामुळे होतं आहे असं मला वाटतं आहे. आणि हे उगाच होतं आहे असं मला कॉन्स्टंटली वाटत होतं. तर गाडीमध्ये अर्णव शांत झाला आणि त्याला झोप पण लागली. आणि आम्ही पोचल्यावरती इमर्जन्सी वॉर्डवरती गेल्यावरती इमर्जन्सीच्या सेक्शनमध्ये जे डॉक्टर होते त्यांना आम्ही समजवलं काय झालं आहे म्हणून. आणि मग त्यांनी प्लेन ब्रेन सिटी स्कॅन काढायला सांगितला. प्लेन ब्रेन सिटी स्कॅन काढायला आम्ही अर्णवला घेऊन गेलो सिटी स्कॅनच्या रूममध्ये. पण तिकडे स्ट्रेचरवरती तो एकटा झोपणं काही शक्य वाटत नव्हतं कारण तो तेव्हा जागा होता. आणि मग सिटी स्कॅन काढणारे लोक पण म्हणत होते की लहान मुलं असे नाही बसत तर तुम्ही त्याला झोपवा पहिले. तर मग परत आम्ही त्याला गजबजलेल्या हॉस्पिटलमध्ये असं कडेवरती घेऊन शांत करायचं आणि हनुमान चालीसा रेग्युलरली आपण जेव्हा झोपवताना म्हणतो ते म्हणून त्याला झोपवायचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने त्याला झोप लागली. झोप लागल्यावरती त्याला सिटी स्कॅनवरती तो स्ट्रेचरवरती झोपला आणि सिटी स्कॅन काढायला मिळाला. मग आम्ही सिटी स्कॅनची वाट बघत थांबलेलो बाहेर. सिटी स्कॅनचा रिपोर्ट आल्यावरती इमर्जन्सीच्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की लेफ्ट पॅरिटल बोनला मायनर फ्रॅक्चर आहे अर्णवच्या आणि 4 to 5 mm ब्लड क्लॉट आहे. इट्स अ ब्रेन हॅमरेज. आणि आम्ही म्हणजे आम्ही शॉक्ड होतो एकदम.
आणि आम्हाला काहीच समजत नव्हतं काय चाललं आहे. आणि एवढं मी आणि बायको म्हणजे ढसाढसा रडायला लागलो. बायको मला समजवते की तू स्ट्रॉंग हो, बापू आपल्याबरोबर आहे, काहीही होणार नाही. म्हटलं हो, पण हे सगळं माझ्यामुळेच होतं आहे, माझ्यामुळेच होतं आहे हे सारखं मी म्हणतो आहे. आणि तेवढ्यात मग भार्गवदादा म्हणाला की आपण समीरदांचा ॲडवाईस घेऊया. आणि समीरदादांना आम्ही ट्राय करत होतो मेसेज करायला. आणि मग समीरदादांचा थोड्या वेळाने मेसेज आला की इमर्जन्सी असेल तर मेसेज कर. आणि तेवढ्यात त्या इमर्जन्सीच्या डॉक्टरने सांगितलेलं की ह्याला आपण सर्जिकल आय सी यूमध्ये ॲडमिट करूया आत्ता, टू कीप हिम अंडर ऑब्झर्वेशन फॉर नेक्स्ट 24 आवर्स. 24-48 आवर्ससाठी हे क्रिटिकल आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्याला लगेच ॲडमिट करून घेतलं तिकडे आय सी यूमध्ये. तेवढ्यात समीरदादांचं परत समीरदादांना सांगितलं भार्गवदादांनी काय झालं आहे म्हणून. तर समीरदादांनी रिप्लाय केला की बापूंना आणि सुचितदादांना इन्फॉर्म केलेलं आहे, या इमर्जन्सीमध्ये जास्तीत जास्त हनुमान चालीसा पठण करा. तर त्या मेसेजनेच आम्हाला पहिले खरं खूप बरं वाटलं, कारण आपल्याला बापूंचं सपोर्ट आहे हे जा माहिती असतंच, पण त्या मेसेजने आम्हाला इट ॲडेड ॲडव्हान्टेज मिळाला की हो बापू आहेत. तर त्याला ॲडमिट केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी हनुमान चालीसा पठण चालू केलं. आणि आपल्याला गुह्यसूक्तम माहितीच आहे की कुठलाही रोग बरा करू शकते, काही गुह्यसूक्तम करू शकतं. तर म्हणून मला बापूंनी ती पण आठवण करून दिली. आणि सर्जिकल आय सी यूच्या बेडवरती अर्णवला झोपवल्यावरती आम्ही बाजूला गुह्यसूक्तम चालू ठेवलं आणि बायको त्याच्या बाजूला झोपली होती. आणि आम्ही सगळेजणं हनुमान चालीसा पठण करत होतो. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता त्याचा दुसरा सी टी स्कॅन काढून पुढचा कोर्स ऑफ ॲक्शन ते ठरवणार होते डॉक्टर. आणि त्याच्यावरती पुढे काय करायचं ते अवलंबून असणार होतं. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही हनुमान चालीसा म्हणतो आहे. आणि म्हणता म्हणता मी हे का केलं, मी का खेळलो हे म्हणत होतो. ते म्हणता म्हणता जसं जसं हनुमान चालीसा पठण होतं आहे तसं माझ्या मनामध्ये कॉन्फिडन्स, तो नेगेटिव्हिटी जाऊन कॉन्फिडन्स वाढत झाला. आणि पॉझिटिव्हिटी येत होती की नाही बा हनुमंत आहे आपल्याबरोबर, बापू आहेत आपल्याबरोबर. आणि कॉन्फिडन्स बिल्ड होत होता. आणि हनुमान चालीसामध्ये आपण जसं म्हणतो की लाय संजीवनी लखन जी आहे, तसं माझ्या मनात तो विचार यायला लागला की हनुमंत आपल्या लहानग्या अर्णवला तो संजीवनी घेऊन येणारच, असं माझ्या मनात विचार येऊ लागला. आणि खूप बरं वाटलं ते पठण करता करता. आणि होप खूप मोठा आला. आणि मग सकाळी झाल्यावरती 6 वाजता अर्णवला आम्ही सी टी स्कॅनच्या रूममध्ये परत घेऊन गेलो. तर एकदा सी टी स्कॅन काढून झाल्यामुळे काही असं ते काही खूप त्रासदायक किंवा त्याला न आवडण्यासारखं असं काही नाही आहे, त्याला पटलेलं होतं अर्णवला, म्हणून त्यांनी सकाळचा सी टी स्कॅन काढायला दिला. आणि तो सी टी स्कॅनचा रिपोर्ट त्यांनी ऑन ड्युटी जे डॉक्टर होते आय सी यूमध्ये त्यांना त्यांनी पाठवला. तर त्या डॉक्टरांना आम्ही ऑन ड्युटी डॉक्टरांना विचारलं की बाबा आता काय रिपोर्ट कसा आहे, तर ते म्हणाले कालच्यापेक्षा रिपोर्ट बरा आहे म्हणाले. तर 10:30 वाजता न्यूरोसर्जन येणार आहेत, तर ते पुढे काय करायचं ते आपल्याला सांगतील म्हणाले. तर आम्हाला हुश झालं खूप. आम्ही जय जगदंब जय दुर्गे हरिओम श्रीराम अंबज्ञ बापुराय नाथ संवेद म्हटलं की वाचवलंस तू. आणि सकाळ त्याची रात्री अर्णवची झोप झालेली होती. आणि त्याला शांतपणे झोपल्यामुळे त्याला त्याचे पल्सेस पायाला वगैरे टॅप करून पण ऑब्झर्व करायला लागले नाहीत. तर ते तिकडचे डॉक्टर पण म्हणत होते की ही इज नॉर्मल, ही सीम्स टू बी नॉर्मल, काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. आणि मग त्याला ते इंट्राव्हेनस सगळे इंजेक्शन वगैरे देत होते. आणि त्याच्यामुळे तो आय सी यूच्या बेडवरती एकटा म्हणजे झोपेत नसताना बसणं खूप कठीण होतं, कारण लहान मुलगा बाजूला आय सी यूमध्ये आजूला सगळं आजारी लोकं असताना तो एका बेडवरती बसून राहणं हे आपल्याला शक्यच वाटत नाही. पण बापू कृपेने काय झालेलं की तेव्हा ते सगळं अनलिमिटेड डेटा प्लॅन्स मोबाईलचे निघत होते आणि आम्हाला मला बायकोला फक्त 1 GB डेटा वगैरे पुरत असतो. पण त्यावेळेस सगळं ते डेटा प्लॅन अनलिमिटेड डेटा प्लॅन अपग्रेड फ्री ऑफ कॉस्ट अपग्रेड करायचं किंवा सेम कॉस्टला अपग्रेड करायचं हे चालल्यामुळे आम्ही पण आमचा मोबाईलचा डेटा प्लॅन अपग्रेड करून घेतलेला. आणि आम्ही तो एवढा वापरतही नव्हतो, पण अर्णवला तिकडे त्या बेडवरती बसवण्यासाठी तो डेटा प्लॅन खूप कामाला आला. आणि तो त्याचे आवडते काय ते ट्रकचे किंवा व्हेकलचे व्हिडिओ वगैरे बघत तो तिकडे बेडवरती बसू शकला. आणि त्याला ते इंजेक्शन्सचं जे इकडे सोया लावलेल्या होत्या ते त्याच्याकडचं त्याचं दुर्लक्ष झालं आणि तो बसू शकला. तर हे बापूंनीच त्याची योजना करून ठेवलेली पुढे आणि आम्हाला ते अपग्रेड करायला लावलेलं, नाहीतर ते आम्हाला लागणारच नव्हतं. मग पुढे ते 10:30 वाजता ते न्यूरोसर्जन जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले की ॲक्टिव्हिटी ह्याची चांगली आहे आणि रिपोर्ट्समध्ये काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे.
ते 4 to 5 mm चा अगदी मायन्यूटली 6 mm म्हणून इन्क्रीज झालेला आहे ब्लड क्लॉट, आणि ते आपण औषधांनी शोषून घेऊ ते रक्त, त्यामुळे प्रॉब्लेम पुढे वाटत नाही आहे आणि डेंजर पण काही वाटत नाही आहे. तर तुम्ही घरी जाऊ शकता अक्षर असं म्हणाले ते न्यूरोसर्जन, आणि आम्ही परत सुटकेचा निश्वास सोडला. म्हटलं हरिओम श्रीराम अंबज्ञ बापूऱ्या, वाचवलंस. आणि पण आम्हाला आठवलं की दशपुत्री डॉक्टरने सांगितलेलं की मिनिमम 48 तासासाठी जरी तुम्ही ॲडमिट व्हा, तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ह्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवा, अजून एक दिवस ठेवा असं आम्हाला वाटतं आहे. तर ते म्हणायला काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या डॉक्टरसारखंचं माना आणि वॉर्डमध्ये शिफ्ट व्हा, पण आय सी यूची गरज नाही आहे त्याला. तर आम्ही एक दिवस अजून वॉर्डमध्ये राहिलो आणि ओरली पण फूड द्यायला त्याला सांगितलेलं होतं, म्हणजे पुढे अशी इशू त्याची बरोबर होते का सगळं चेक करायला, त्याचा रिस्पॉन्स ओरल फूडला कसा आहे वगैरे, तोंडी अन्न दिल्यावरती कसं आहे त्याचा रिस्पॉन्स आहे ते बघण्यासाठी. आणि अक्षरशः काही प्रॉब्लेम नव्हता. मग तो तिकडे वॉर्डमध्ये थोडाफार फिरला पण, आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं डॉक्टरांना की जर काही सगळं बरं असेल तर आम्हाला तुम्ही 27 तारखेला घरी जाऊ द्या. तर डॉक्टर म्हणाले काहीच प्रॉब्लेम नाही, आणि आम्ही अक्षरशः घरी आलो. आणि घरी आल्यावरती तो नेहमीसारखा खेळायला लागला, आणि त्याला ॲब्सोल्युटली म्हणजे काही झालेलं असं काहीच वाटत नव्हतं परत अंबज्ञ. आणि 29 तारखेला आम्ही विमानाने इथे मुंबईला परत आलो बँगलोरवरून. तर जनरली तो बँगलोरवरून जेव्हा त्याच्या चुलतभावाबरोबर खेळून वगैरे खूप मस्ती करून जेव्हा परत येतो तेव्हा त्याला ताप जनरली येतो, कारण तो खूप दमतो तिकडे बँगलोरला. तर तसा ज्यावेळेस पण आलेला, पण आम्हाला आता त्याला पहिले लागलेलं होतं त्याच्यामुळे काय ताप डोक्याला लागलेलं होतं त्याच्यामुळे ताप आला आहे का, ते असं जनरली जेव्हा नेहमीसारखा ताप येतो त्याचा ताप आला आहे दमल्यामुळे का ते आम्हाला माहीत नव्हतं. आणि मुंबईमध्ये असल्यामुळे आम्हाला वाटलं की आता सुजित दादा आहेतच इथे, तर आपण त्यांना दाखवूच या आपण मुंबईमध्ये असल्यामुळे. तर म्हणून सुजित दादांकडे आम्ही सोमवारी आलो आणि पौरसी यांनी त्यांना पहिले कन्सल्ट केलं, त्यांनी बघितलं रिपोर्टमध्ये काय प्रॉब्लेम नाही म्हणाले, आपण सुजित दादांना दाखवे म्हणाले. सुजित यांच्या रूममध्ये आम्ही गेल्या वाचला हात सुजित दादा म्हणाले. आम्ही म्हटलं दादा अंबज्ञ खूप, आणि बापूऱ्यांनी आम्हाला वाचवलं. पण ते म्हणाले की टू बी ऑन द सेफर साईड, आपण एक एक्सपर्ट ओपिनियन घेऊया, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर डॉक्टर अभय कुमारांना त्यांनी रिफर केलं, त्यांना रिपोर्ट्स दाखवण्याला सांगितलं जे धीरूभाई अंबानीमध्ये असतात म्हणून. तर आम्ही लगेच तिकडे गेलो धीरूभाई अंबानीमध्ये, डॉक्टरांनी ते रिपोर्ट्स दाखवले सी टी स्कॅनचे. ते म्हणाले परमनंट काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ह्या फीवरचा तापाचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे डोक्याच्या इजेशी, आणि तुम्ही निर्धास्त व्हा म्हणाले. आणि पुढे अजून ताप कमी नाही झाला तर तुम्ही तुमच्या पेडियाट्रिशियनला दाखवा म्हणाले. तर हे 25 ते 27 दोन दिवस हे फक्त बापूंमुळे आणि चंडिका कुलामुळे संविधानाच्या सपोर्टमुळे आम्ही हे राहू शकलो, आणि त्यांच्यामुळेच हे सगळं आम्ही झेलू शकलो. आणि मला तेव्हा अगदी 100% पटलेलं आहे की आपण बापूंवर बापूंनी एवढं प्रेम करूच शकत नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सावित.